ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा। आज आपण मी तिरंगा बोलतो हा निबंध पाहणार आहोत। याचा वापर तुम्हाला निबंधाच्या स्पर्धेसाठी भाषणासाठी नक्की होईल। तर व्हिडिओला स्किप न करता हा निबंध शेवटपर्यंत पहा व शक्य असल्यास तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। चला सुरू करू आपण आपला निबंध तिरंगा बोलतोय। वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग, अशोक चक्राशोभते निळसर रंग। असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता। हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तिरंगा आहे। मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय। आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे। तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन बान तसेच शान आहे। ते माझा आदरही करतात। प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी लाहोर अधिवेशन तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली। त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पदग्रहण केलेले या घटनेची आठवण 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी घेण्यात आला। स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली। त्यामुळेच 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्याचे प्रतीक जो तिरंगा म्हणजे मी आकाशात डोला डोलावा म्हणून असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेम पाटून जाऊन निकराचा लढा दिला। माझ्यावरील अतीव प्रेमापोटी या लढ्यात सर्व जणांनी तळमळी स्वतंत्र भारत स्वप्न साकार करण्यासाठी घरदार नातेवाईक माता पिता बायको मुले यांना सोडून फक्त स्वातंत्र्य प्राप्तीचा ध्यास घेऊन या धगधगत्या अग्निशात उडी घेतली होती। स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी तुरुंगवास भोगला, शारीरिक मानसिक छळाची परिसीमा ज्यांनी सहन केली, माणुसकीला लाजवतील अशा क्रूर व अनवणी छळ त्यांनी निधड्या छातीने सहन केला, कित्येक स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरमचा घोष केला, अशा सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे। हे सर्व का? तर तिरंगा आकाशात मानाने फडफडावा म्हणून। तिरंग्याकडे म्हणजेच माझ्याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये अथवा माझी हेटाळणी करू नये याकरिताच भारतीय तिन्ही सैन्य दलातील अधिकारी व जवानांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारताचे रक्षण केले व आजही ते करत आहेत। स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या सर्वस्वाची होळी केली व आपले प्राण स्वातंत्र्यासाठी खर्ची घातले त्या वीरांना व त्या वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम। त्याच्यामुळेच भारताला स्वातंत्र्याची गोडी चाकता आली। आजच्या युवा पिढीच्या खांद्यावरच उद्याच्या भारताची भिस्त आहे। या तिरंग्याचे रक्षण करणे व तिरंगा मानाने कसा फडफडत राहील याची काळजी घेण्याचे काम या युवा पिढीवरच आहे। जगभरात भारताला प्रगतीपथावर नेणारे कोण असतील तर ते हे आहेत, आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवक। भारतीय स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीरांनी केलेले आत्मबलिदान नक्की स्फूर्ती देणारे आहे, यात शंका नाही, पण त्याचा गंभीरतेने विचार केला जातो का हे पाहणे गरजेचे आहे। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून आपला देह ठेवला, आपले रक्त सांडले, त्याचे प्रतीक हा तिरंगी झेंडा आहे, त्याला वंदन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे। संपत्तीची पैशांची परिपक्वता यायच्या आधीच आज युवा पिढीच्या हातात भरपूर पैसा खेळू लागला आहे, त्यामुळे खर्च करण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे रजा मिळाली की मौजमजा करण्याकडे त्यांचा कल असतो, त्यामुळे साहजिकच झेंडावंदन या राष्ट्रीय सोहळ्याचा त्यांना विसर पडतो। जर 15 ऑगस्टच्या पुढे मागे लागून रजा आल्या तरी मंडळी झेंडावंदन या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून सहलीलाही जाण्यास मागे पुढे बघत नाहीत। अरे छोडो झेंडावंदन, चलो हम पिकनिक मनाएंगे अशासारखी वाक्य ऐकली
पायाचे आगमस्तकात जाते. याचकरिता का स्वतंत्र वीरांनी स्वतंत्र प्राप्तीसाठी आत्मसमर्पण केले होते? हा विचार मनात घेऊन मन विषण्ण होते. यातील काही विवाहित तरुण जोडपी आपल्या मुलांना महागडे झेंडे विकत घेऊन देतात, पण त्या झेंड्यामागे लाखो क्रांतीवीरांनी केलेले आत्मबलिदान याची जाणीव त्या मुलांना करून ते अपयशी ठरतात. त्यामुळे या झेंड्याचे समजत नाही. सकळ तापमान त्या वंदन सोहळा झाल्यावर काही वेळातच हे झेंडे मुलांचे पडलेले दिसत. त्याचा संताप होतो. सर्व सरकारी दोन्ही दिवशी झेंडा काही कार्यालयात ते अगदी सकट पद्धतशीर होते, तर काही कार्यालयात ते तबला पेटीसह इत्यादी वाजवून होते. स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचे तरुण पिढीला जाणवू लागले आहे. त्यासाठी प्राण पन्नास लावून लढलेल्या तसेच स्वतंत्र संग्रामात प्राण गमावलेल्या वीरांबद्दलची माहिती त्याग इत्यादींबद्दल धरू लागले. सर्वजण अभिमान तीन रंगाचा आभाळ सजला. समस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला. अशा प्रकारे मी तिरंगा बोलतोय हा आपला निबंध संपलेला आहे. आजचा हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा. इतर शैक्षणिक व्हिडिओज, भाषणं, निबंध पाहण्यासाठी ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.